नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण याआधी चालू घडामोडीवर एक पहिलं लेक्चर टाकलं, त्याला तुमचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि तुमच्या विनंतीवरून आग्रहावरून आपण हे एक लेक्चर तुमच्यासमोर आणलं आहे, ज्यामध्ये आपण एक सिरीज बघतोय वन स्टॉप सोल्युशन करंट ॲट द रेट 365 नावाची. यामध्ये आपण काय करतोय, वर्षभरातील ज्या संपूर्ण चालू घडामोडी आहेत त्या फक्त 30 तासात कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आता हा कोर्स आपल्या एका आपलं जे ॲप आहे, ठीक आहे, प्ले स्टोरला जे ॲप आहे त्यावर हा कोर्स अपलोड झालेला. ओके, त्यासाठी तुम्हाला एक प्रोसेस करायची आहे की विदर्भ आयएएस अकॅडमीचं हे या नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे, जे एज्युकेशन ट्री मीडियाचं आहे. ते ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकून OTP द्वारे काय करायचं आहे, तर तिथे आपला कोर्स तुम्हाला मिळेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला करंट अफेअर या सेगमेंटमध्ये माझा कोर्स मिळेल, 3 आवर्स करंट अफेअर 3 आवर्स बाय पवन सर नावाचा. ओके, आणि त्याची सबस्क्रिप्शन व्हॅल्यू असेल फक्त 250 रुपये. एवढ्या कमी व्हॅल्यूमध्ये तुम्हाला हा कोर्स अवेलेबल तिथे आहे आणि त्या कोर्सला प्रचंड प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातून मिळत आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार. ओके विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय करतोय की वर्षभरातील ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत, मग निर्देशांक असतील किंवा चर्चेतील व्यक्ती असतील, त्यांचे पुस्तकं असतील, अवॉर्ड असतील, ह्या गोष्टी आपण इथे परीक्षेच्या दृष्टीने कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, बघा, वर्षभरातील काही महत्त्वाचे पुस्तकं जे चर्चेतील पुस्तकं आहेत ते आपल्याला इथे बघायचे आहे. बघा, सबेस्टियन अँड सन हे TM कृष्णा यांचं बुक आहे. TM कृष्णा कोण आहेत, तर त्यांना 2016 रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळालेला आहे. ओके, आणि ते कर्नाटकी संगीताशी निगडीत व्यक्ती आहे TM कृष्णा. आणि कोणतं बुक आहे त्यांचं, सबेस्टियन अँड सन. त्यानंतर दलाई लामा यांचं एक बुक आहे, आवर ओनली होम नावाचं दलाई लामा यांचं बुक आहे. ओके, अ क्लायमेट अपील टू द वर्ल्ड. ओके, असं एक बुक दलाई लामा यांचं तुम्हाला दिसतं. ओके, त्यानंतर द लिटल चान्स टू एनकरेजमेंट असं एक तुम्हाला कोणाचं, दलाई लामा यांचं बुक दिसतं. ओके, दोन बुक आपण इथे बघितलं आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त कोण, राकेश मारिया यांचं एक बुक दिसतंय, लेट मी वे इट नाऊ. कोणतं, लेट मी वे इट नाऊ असं या नावाचं एक काय तुम्हाला बुक दिसतं. कोणाचं, राकेश मारिया. बघा, सबेस्टियन अँड सन, TM कृष्णा, राकेश मारिया, लेट मी वे इट नाऊ, दलाई लामाचं आर ओनली होम नावाचं आणि द लिटल विल टू एनकरेजमेंट असं एक बुक दिसतंय, ते दिसतं तुम्हाला दलाई लामा यांचं. ओके, त्यासोबत आणखी काही चर्चेतील बुक आहेत. बघा, आझाद बचपन की ओर ज्यांना शांततेचा नोबेल मिळाला आहे, कैलास सत्यार्थी, बचपन बचाव आंदोलनाचे जनक. ओके, आझाद बचपन की ओर असं या आशयाचं त्यांचं एक बुक तुम्हाला, या नावाचं एक बुक तुम्हाला दिसतं. त्यानंतर अनुपम खेर यांचं युअर बेस्ट डे इज टुडे हे अनुपम खेर यांचं बुक तुम्हाला दिसतं. ओके, बऱ्याचदा आयोग काय करेल की तुम्हाला यांचं मराठीत ट्रान्सलेशन देईल नावाचं, त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, सहसा असे होण्याचे चान्सेस नसतात, पण जर आयोगाने केलं तर तुम्ही इंग्लिशमध्ये तो प्रश्न बघायचा. त्यानंतर प्रियंका चोप्रा जोन्स यांचं अनफिनिश्ड नावाचं बुक तुम्हाला दिसतं, अनफिनिश्ड, प्रियंका चोप्रा जोन्स. ओके, हां, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथं द मुवमेंट ऑफ लिफ्ट असं मिलिंडा गेट्स, बिल गेट्स यांच्या, ठीक आहे, पत्नी, ज्यांची आता अलीकडे घटस्फोट झाला आहे, मिलिंडा गेट्स यांचं बुक दिसतं, द मुवमेंट ऑफ लिफ्ट. ओके, त्यामुळे हे चर्चेत राहिलेलं पुस्तक आहे, आझाद बचपन की ओर, कैलास सत्यार्थी, युअर बेस्ट डे इज टुडे अनुपम खेर, अनफिनिश्ड प्रियंका चोप्रा जोन्स आणि द मुवमेंट ऑफ लिफ्ट मिलिंडा गेट्स. बराक ओबामा यांचे बुक बघूया आपण कोणते, अ प्रॉमिस लँड नावाचं बुक दिसतंय, जे तुम्हाला बराक ओबामा यांचं दिसतं. त्यानंतर द ऑडेसिटी ऑफ होप, द ऑडेसिटी ऑफ होप हे तुम्हाला बराक ओबामा यांचं, ओके, फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, अमेरिकेचे ते माजी राष्ट्राध्यक्ष आहेत, ठीक आहे. त्यानंतर बिकमिंग असं एक बुक दिसतंय, मिशेल ओबामा यांचं. ओके, त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचं बिकमिंग नावाचं एक पुस्तक तुम्हाला चर्चेत दिसतं. बघा, अ प्रॉमिस लँड
द ऑडिसिटी ऑफ होप बराक ओबामा आणि बिकमिंग हे मिशेल ओबामा यांचं बुक तुम्हाला दिसतं. ओके हां आणि चेजिंग लाईट हे पण त्यांचं एक बुक आहे. कोण? चेजिंग लाईट, मिशेल ओबामा. ठीक आहे, एवढे सारे बुक तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. एकदा व्यवस्थित बघून घ्या, स्क्रीनशॉट करून घ्या. ओके हां चला बघा, आता आपण काही राजकीय घडामोडी बघणार आहोत. की तुम्हाला माहिती आहे की 2021 या वर्षात काही राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तुम्हाला विधानसभा निवडणुका पार पडलेल्या दिसतात. आणि या विधानसभेचा आपण एक आढावा घेणार आहोत, ज्यामध्ये त्या व्यक्ती ज्यांनी मुख्यमंत्र्याची मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या निवडणुका किती टप्प्यात पार पडल्या आणि त्याचं पक्षीय बलाबल किती, कोणत्या पार्टीला किती सीट्स मिळाल्या, हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं. तर त्याविषयी आपण हा आढावा घेणार आहोत. बघा, विधानसभा निवडणुका 2021, सर्वप्रथम आपण पश्चिम बंगाल राज्याच्या विधानसभा निवडणुका ज्या खूप चर्चेत राहिल्या होत्या, त्याच्यानंतर प्रचंड हिंसाचार पण झाला होता आणि त्यासाठी राष्ट्रीय मानवी हक्काने कोणती समिती, तर राजीव जैन समिती, हे लक्षात ठेवा. आता लेक्चर करताना तुम्ही सोपी काय करायचं आहे की काही नोट्स मिळतील, रनिंग नोट्स, ओके, याचे स्क्रीनशॉट करायचे आहेत आणि रनिंग नोट्स मिळतील. किंवा तुम्हाला ह्या नोट्स अवेलेबल करायचे असतील तर तुम्हाला लिंकमध्ये जे टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे विदर्भ आय एस अकॅडमीचं, त्यावर तुम्हाला ह्या नोट्स अवेलेबल होतील. ओके, राजीव जैन हे मानवी हक्क आयोगाचे जे सदस्य आहे यांच्या अध्यक्षतेखाली समिती झाली. कशासाठी? पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांनंतर भडकलेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी, कारण की त्यामध्ये मानवी हक्काची पायमल्ली झाली होती. ओके बघा, लक्ष द्या, पश्चिम बंगालच्या 17व्या विधानसभा निवडणुका पार पडल्या, म्हणजे 17व्या विधानसभेसाठी ह्या निवडणुका 2021 पार पडल्या. एकूण जागा जर बघितल्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ती 294 जागा दिसतात, म्हणजे एकूण 294 जागासाठी ते काय झालं होतं, मतदान झालं होतं. किती टप्प्यांमध्ये? आयोगाला, आयोगाने एकदा असा प्रश्न विचारला की मतदान किती टप्प्यांमध्ये झालं, तर लक्षात ठेवायचं 8 टप्प्यांमध्ये तिथे मतदान झालं. 294 जागांसाठी 8 टप्प्यात मतदान झालं, म्हणजे ती 294 जागा आहेत एकूण विधानसभेच्या त्यासाठी. ओके, त्यानंतर बघा, जर आपण त्याचा रिझल्ट बघितला, निकाल जर बघितला, तर तुम्हाला निकालामध्ये दिसतं की तृणमूल काँग्रेस, ओके, तृणमूल ज्याला टीएमसी पण म्हणतात, टीएमसी या ममता दीदीच्या पक्षाला 213 जागा मिळाल्या. ओके, आणि मागच्या जागांपेक्षा निश्चितच ह्या जागा जास्त होत्या. भाजपाच्या ज्या जागा मागच्या वेळी खूप जास्त होत्या त्या तुम्हाला कमी झालेल्या दिसतात. आपण बघू या आधीच्या निवडणुकांमध्ये, म्हणजे 16च्या निवडणुकांमध्ये किती जागा कोणत्या पक्षाला होत्या आणि 21 मध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या. तर बघा, लक्ष द्या, तृणमूल काँग्रेसला 213 जागा, भाजपला 77 जागा आणि अपक्षाला 1 जागा, या प्रकारे तुम्हाला दिसतं. ममता बॅनर्जी यांच्याविषयी जर बघितलं तर यांनी सलग 3 वेळा आता मुख्यमंत्री पदाची काय घेतली, शपथ घेतली. यांच्याविषयी पण बघू की जेव्हा निवडणुका झाल्या सार्वत्रिक तेव्हा त्यांचा पराभव झालेला तुम्हाला नंदीग्राम मतदारसंघातून दिसतो आणि त्यानंतर त्या भवानीपूरमधून काय परत निवडून आल्या. ओके बघा, लक्ष द्या, ममता बॅनर्जी यांनी सलग 3र्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांना शपथ दिली ती राज्यपाल जगदीप धनखड. ओके, तिथले राज्यपाल कोण आहेत तुम्हाला माहिती आहे, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना शपथ कोण देतात, तर राज्यपाल देतात. ओके, आणि राज्यपाल जगदीप धनखड यांनी त्यांना शपथ दिली. ओके, ममता बॅनर्जी यांच्या करिअरविषयी जर बघितलं तर ममता बॅनर्जी ह्या 1984 मध्ये, ओके, 1984 मध्ये म्हणजे वयाच्या 29व्या वर्षी खासदार झाल्या होत्या. आणि त्यांचा खासदारकीचा लोकसभेचा मतदारसंघ कोणता, तर जाधवपूर मतदारसंघ तुम्हाला दिसतो, जाधवपूर मतदारसंघ. आणि त्या 7 वेळा लोकसभेच्या खासदार झाल्या आहेत, आत्तापर्यंत 7 वेळा लोकसभेच्या खासदार तुम्हाला झालेल्या दिसतात. ओके, किती जागांसाठी? 294 जागांसाठी झालेल्या दिसतात 8 टप्प्यांमध्ये. आणि तृणमूल काँग्रेसला 213 जागा तुम्हाला मिळालेल्या दिसतात. आणि त्या 3र्यांदा सलग त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली दिसते. ओके बघा, त्यांची कारकिर्द जर बघितली तर त्या 1991 मध्ये केंद्रीय मनुष्यबळ महिला बालविकास मंत्री होत्या. ओके, 1991 मध्ये केंद्रीय, ठीक आहे. त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला ज्याचं नाव आहे AITMC, तृणमूल काँग्रेस. हा पक्ष त्यांनी कधी स्थापन केला? 1998 ला. आणि हा तिथला त्या राज्यातला सर्वात प्रबळ
प्रबळ काय मानला जातो प्रादेशिक पक्ष मानला जातो ओके आणि याचा विस्तार तुम्हाला पूर्वोत्तर राज्यांमध्ये बऱ्याच राज्यांमध्ये त्याचा विस्तार झालेला दिसतो त्यानंतर 1999 ते 2001 या काळात त्या रेल्वे मंत्री राहिले आहेत ओके आणि भारताच्या पहिल्या महिला रेल्वे मंत्री जर तुम्हाला विचारलं भारताच्या पहिल्या महिला रेल्वे मंत्री कोण तर त्या असतील ममता बॅनर्जी ओके आणि त्यांची जी कारकीर्द होती 1999 ते 2001 त्यानंतर परत 2004 मध्ये त्या रेल्वे मंत्री राहिल्या काही कालावधीसाठी आणि त्यानंतर त्यांना कोळसा मंत्री हे पद दिलेले होतं ओके बघा त्यांनी केंद्रात कोणकोणते पद भूषवलेले आहे असे तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तर महिला व बाल विकास मंत्री त्यानंतर त्या रेल्वे मंत्री आणि कोळसा मंत्री रेल्वे मंत्री हे पद त्यांनी दोन वेळा भूषवलेलं आहे ओके आणि 2016 ते 2019 मध्ये त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बनलेले आहेत ओके आणि हे बघा ही अपडेट सर्वात महत्त्वाची की 2021 च्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता कोणत्या मतदारसंघातून नंदीग्राम जे त्यांचा बालेकिल्ला होता तिथे त्यांचा पराभव झालेला तुम्हाला दिसतो आणि त्या पराभवानंतर त्या भवानीपूर मतदारसंघातून काय निवडून आल्या भवानीपूर मतदारसंघाची पोट निवडणूक झाली त्यामध्ये त्या निवडून आल्या ओके तर सध्या तुम्हाला वाक्य विचारलं जाईल की सध्या त्या कोणत्या मतदारसंघातून आहेत तर भवानीपूर त्याचं उत्तर असेल कारण की नंदीग्राम या त्यांच्या बालेकिल्ल्यातून त्यांचा काय पराभव झालेला तुम्हाला दिसतो आणि बघा जर आपण बघितलं किती टप्प्यांमध्ये निवडणूक झाली तर तुम्हाला 8 फेजमध्ये निवडणुका दिसतात 8 टप्प्यामध्ये जो टप्पा 27 मार्च पासून चालू झालेला 2 एप्रिल पर्यंत ओके 27 मार्च ते 2 एप्रिल मध्ये अशा 8 टप्प्यात निवडणूक झालेली दिसते आणि याचा निकाल कधी लागला तर 2 मे 2021 ला याचा तुम्हाला निकाल लागलेला दिसतो ओके बघा आपण जर कंपॅरिझन बघितलं तर 2016 मध्ये तुम्हाला AIDMK ची ज्या जागा आहेत त्या सॉरी TMC च्या जागा TMC जागा 210 जागा दिसतात त्यानंतर 2019 मध्ये 164 जागा दिसतात आणि 2021 मध्ये बघितलं तर 213 जागा तुम्हाला दिसतात ओके म्हणजे यापेक्षा ह्या जागा तुम्हाला प्रचंड प्रमाणात वाढलेल्या दिसतात 2019च्या तुलनेत इथे भाजपाच्या ज्या 121 जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो त्या तुम्हाला इथे 77 म्हणजे कमी झालेल्या तुम्हाला इथे दिसतात ओके मग तुम्हाला विचारलं जाईल की भाजपाला मागल्या वेळीपेक्षा कमी जागा मिळाल्या तर उत्तर हो असेल आणि TMC ने झेप घेतली तर त्याचं उत्तर पण काय असेल हो असेल ठीक आहे एकदा परत रिकॉल करूया 17व्या विधानसभेसाठी 294 जागांसाठी 8 टप्प्यात ओके तृणमूल काँग्रेस 213 जागा भाजप 77 जागा तिसऱ्यांदा शपथ घेतली 16 19 21 ओके जगदीप धनखड यांना यांनी त्यांना काय दिली शपथ दिली त्या 29व्या वर्षी जाधवपूर मधून काय होत्या खासदार होते आता सध्या भवानीपूर मतदारसंघातून आहे कारण की नंदीग्राम मधून त्यांचा काय झाला होता पराभव झाला होता TMC ची स्थापना तुम्हाला कधी दिसते तर ती 1998 ला स्थापना TMC झालेल्या तुम्हाला दिसतं आणि भारताच्या पहिल्या रेल्वे मंत्री त्या राहिलेल्या आहेत ओके आणखी या निवडणुकांनंतर जो हिंसाचार पेटला होता त्यासाठी राजीव जैन ही मानवी हक्क आयोगाद्वारे स्थापन झालेली समिती तुम्हाला तिथे दिसेल ओके आता बघा की काय झालं पश्चिम बंगालमध्ये जे मुख्यमंत्र्यांची जे नंदीग्राममध्ये पराभव झाला ओके ममता दीदींचा जो नंदीग्राम मतदारसंघात पराभव झाला त्याविरोधात त्यांनी एक याचिका दाखल केली ओके आणि ही याचिका कुठे कलकत्ता उच्च न्यायालयात त्यांनी दाखल केली म्हणजे बघा की लोकप्रतिनिधित्व कायदा आहे 1991चा 1991च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार जर उमेदवाराला वाटत असेल की ही निवडणूक गैरमार्गाने झाली किंवा यामध्ये अपमार्गाचा वापर झाला ठीक आहे तर अशा वेळेस काय केलं जातं निवडणुकीचा निकाल लागल्यापासून 45 दिवसाच्या आत अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करावी लागते आणि उच्च न्यायालय त्याची चौकशी करून मग त्यावर निकाल देतो ओके बघा लक्ष द्या की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं नंदीग्राम मतदारसंघाच्या निवडणुकीत झालेल्या धांदलीला किंवा जो गैरप्रकार झाला त्याच्याविरुद्ध एक न्यायालयात याचिका टाकली ओके आणि या याचिकेविषयी जर बघितलं की निवडणूक आयोग जेव्हा रिझल्ट घोषित करतो त्यानंतर 45 दिवसाच्या आत काय करू शकतो आपण त्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका सादर करू शकतो कोण करू शकतो असा उमेदवार ठीक आहे तो उमेदवार तशी याचिका
दाखिल करू शकतो ओके आणि 45 दिवसाच्या आत दाखल करावी लागते आणि काय सांगितलं इथं 1951 च्या लोकप्रतिनिधी जो कायदा सांगितलं आहे की याचा निकाल 6 महिन्याच्या आत द्यावा लागतो ओके पण त्याला वर्षही लागू शकतात आणि जास्त काळही लागू शकतो ओके हे इथे एक लक्षात ठेवा बघा त्यानंतर तमिळनाडू विधानसभा तमिळनाडू विधानसभेच्या 16व्या विधानसभेसाठी विद्यार्थी मित्रांनो काय झाले निवडणुका झाले इथे जर जागांची संख्या बघितली तर तुम्हाला 234 जागांसाठी दिसतं तिथे 294 पश्चिम बंगाल मध्ये तिथे 234 जागांसाठी दिसतं ओके आणि संपूर्ण निवडणुका फक्त एकाच टप्प्यात झाल्या ओके बघा डीएमके पक्ष द्रविड मुनेत्र कळघम आणि एआयडीएमके बघा दोन वेगवेगळे पक्ष आहेत डीएमके आणि एआयडीएमके याला अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम असं म्हणतात ओके डीएमके ने 133 जागा मिळवल्या ओके आता बहुमत कशाला म्हणतात एक लक्षात घ्या की बहुमत कशाला म्हणतात तर एक सोपी कॉन्सेप्ट आहे बघा लक्ष द्या जर एखाद्या राज्यात 300 जागांसाठी निवडणुका होत असतील एखाद्या राज्यात 300 जागांसाठी निवडणुका होत असतील तर यापेक्षा निम्मे आणि त्या निम्म्यामध्ये एक जास्त याला बहुमत म्हणतात म्हणजे याच्या निम्मे होतील विद्यार्थी मित्रांनो 150 आणि प्लस 1 ज्या पक्षाला 151 जागा मिळतील त्याला स्पष्ट बहुमत मिळाले असं म्हणतात त्याला स्पष्ट बहुमत मिळाले असे म्हणतात पण बऱ्याच वेळा कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही फॉर एग्जांपल महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्रांनो 288 जागांसाठी निवडणुका होतात एका पक्षाला 145 जागा असाव्या लागतात म्हणजे 144 प्लस 1 145 मात्र कोणत्याही पक्षाला तेवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या त्यामुळे तुम्हाला महाविकास आघाडी किंवा महाआघाडी सरकार हे सरकार दिसतं आघाडी म्हणजे काय दोन तीन पक्षांनी ज्यांच्यासोबत काँग्रेस असतं त्याला आघाडी असं म्हटलं जातं ओके आणि जिथं तुम्हाला मग शिवसेना एनसीपी आणि इंडियन नॅशनल काँग्रेस या तिघांनी मिळून सरकार स्थापन केलं दिसतं म्हणजे त्यांच्याकडे हा आकडा असतो ओके जर कोणाकडेही हा आकडा नसेल तर मग त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागत असते ओके ठीक आहे ही एक कॉन्सेप्ट इथे तुम्हाला समजून घ्यावी लागेल ओके बघा लक्ष द्या आता की इथे 234 जागा आहेत ओके आणि म्हणजे इथे 117 जागा असाव्या लागतात आणि हे सरकार स्पष्ट बहुमतातील सरकार तुम्हाला दिसतं ओके ठीक आहे हां बघा लक्ष द्या की 133 जागा मिळून डीएमके हा तिथला सत्ताधारी पक्ष बनला आणि तिथे एआयडीएमके हा दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला पक्ष आहे ओके बघा की या पक्षाचे द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे प्रमुख एम के स्टॅलिन कोण झाला मुख्यमंत्री एम के स्टॅलिन काय झाले विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला त्यांची इमेज दिसतं एम के स्टॅलिन हे तुम्हाला तिथे मुख्यमंत्री झालेले दिसतात ओके आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना काय दिलं शपथ दिली ठीक आणि तमिळनाडूचे जे माजी मुख्यमंत्री आहे करुणानिधी यांचे ते काय आहेत सुपुत्र आहेत एम के स्टॅलिन हे करुणानिधी यांचे सुपुत्र आहेत ओके आणि ते आतापर्यंत 7 वेळा विधानसभेवर निवडून आलेले आहेत ठीक आहे आणि विधानसभेचे तमिळनाडूच्या विधानसभेचे ते पहिले उपमुख्यमंत्री बनले होते 2009 मध्ये त्याआधी त्यांनी चेन्नईचं महापौर पद आणि 2016 ते 2019 या काळात ते विरोधी पक्षनेता विधानसभा होते ठीक आहे बघा लक्ष द्या तमिळनाडू विधानसभा सत्ताधारी पक्ष कोणता विद्यार्थी मित्रांनो तर डीएमके एम के स्टालिन यांनी पदाची शपथ घेतली ओके आणि ते माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांचे सुपुत्र आहेत हे 234 जागांसाठी निवडणूक झाली आणि एका टप्प्यात निवडणुका झालेल्या तुम्हाला दिसतात त्यानंतर येत आहे केरळ विधानसभा निवडणूक केरळ विधानसभा निवडणूक हे 15व्या विधानसभेसाठी तिथे निवडणुका पार पडल्या तिथे 1 जागा 140 जागा तुम्हाला दिसतात आणि संपूर्ण निवडणुका एका टप्प्यात झाल्या मग लक्षात ठेवायचं दक्षिणेतले जे दोन राज्य आहेत त्याच्या निवडणुका तुम्हाला एका टप्प्यात झालेल्या दिसतात ओके हां आणि तिथं
भारतीय कम्युनिस्ट मार्क्सवादी पार्टी, ओके, ज्याला तुम्ही सीपीआयएम म्हणता, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी, याच्या 62 जागा जिंकल्या. ओके, काँग्रेसला 21 जागा मिळाल्या आणि अपक्षांना 6 जागा मिळाल्या. ओके, आणि याच्या मुख्यमंत्री पदी कोण विराजमान झालं? पी विजयन, पिनाराई विजयन हे काय झाले विद्यार्थी मित्रांनो, तिथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता त्यांनी सलग दुसऱ्यांदा या पदाची शपथ घेतली, दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी तुम्हाला घेतलेली दिसतं. याआधी पण तेच तिथे मुख्यमंत्री होते. आणि यांच्या काळात केरळमध्ये बऱ्याचशा सुधारणा झाल्या. ओडीएफ म्हणजे शौच मुक्त, उघड्यावरील शौच मुक्त असं ते राष्ट्र बनलं. एचडीआय मध्ये सर्वाधिक तुम्हाला दिसतं. एचडीजी निर्देशांक या वर्षीचा बघितला तर त्यात प्रथम स्थानी तुम्हाला केरळ दिसतं. केरळ हे एक काय अग्रेसर राज्य मानलं जातं, शैक्षणिक क्षेत्रात किंवा इतरही सामाजिक क्षेत्रात पण. ओके, पिनाराई राजन यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली आणि ते राज्यपाल आरिफ मोहम्मद यांनी त्यांना काय दिलं, शपथ दिली. यांनी सर्वप्रथम 1970 मध्ये विधानसभेचं काय सदस्यत्व त्यांना मिळालेलं होतं आणि आतापर्यंत ते 6 वेळा विधानसभेवर होते. 2016 पहिल्यांदा मुख्यमंत्री आणि आता दुसऱ्यांदा. ओके, आणि यांच्याच काळात काय झालं, केरळ 100% विद्युतीकरण झालं. ओके, आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनो उघड्यावरील शौचमुक्त म्हणजे ओडीएफ ते राज्य झालं. ओके, एसबीएम अंतर्गत हा दर्जा दिला जातो, एसबीएम स्वच्छ भारत मिशन. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवावं. मग काय केरळमध्ये जागा किती, 140 जागा. ओके, एका टप्प्यात निवडणुका झाल्या आणि सीपीआयएमच्या 62 जागा मिळून तो सत्ताधारी पक्ष बनला. त्यांच्या वतीने पिनाराई विजयन हे काय झाले, तिथले मुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतलेली तुम्हाला दिसते. बघा, पुद्दुचेरी तुम्हाला भारतातील फक्त 3 राज्यांमध्ये, 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये काय दिसतात, तर विधानसभा दिसतात. आधी ही संख्या 2 होती, मात्र आता जम्मू काश्मीरला विधानसभेचा दर्जा मिळाल्यामुळे 3 झाले. मग बघा, विधानसभा असणारे म्हणजे असे जिथं विधानसभा आहे असे युटी, युटी म्हणजे केंद्रशासित प्रदेश. कोणकोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली जिथे 70 जागा आहेत, त्यानंतर पुद्दुचेरी जिथे तुम्हाला 40 जागा दिसतात आणि एक काश्मीर, जम्मू आणि काश्मीर ज्याला तुम्ही JNK म्हणू शकता. जम्मू आणि काश्मीर इथली जागा अजून निश्चित व्हायची आहे, ती 140 ते 124 ते 170 दरम्यान होईल. ओके, विधानसभा असणारे युटीज केंद्रशासित प्रदेश तुम्हाला 3 दिसतात, दिल्ली जिथे 70 जागा, पुद्दुचेरी जिथे 40 जागा आणि जम्मू काश्मीर ज्याबद्दल अजून जागा निश्चित झालेल्या नाही. ओके, बघा लक्ष द्या की अशा युटीसाठी काय 15व्या विधानसभेसाठी निवडणुका पार पडल्या. ओके, जिथे विद्यार्थी मित्रांनो 30 जागांसाठी पार पडल्या. इथे एक लिटल बिट करेक्शन करून घ्या, इथे ह्या 30 जागा, 30 जागांसाठी काय झाल्या, निवडणुका पार पडल्या. ओके, बघा मग इथे कोणाला किती जागा मिळाल्या, तर AINR काँग्रेस हा एक तुम्हाला पक्ष दिसतो तिथला, जो रंगास्वामी यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. कोणता, AINR काँग्रेस. ओके, याची स्थापना कधी झाली होती विद्यार्थी मित्रांनो, 2011 मध्ये. आता एक वैशिष्ट्य समजून घ्या, 2011 मध्ये या रंगास्वामींनी AINR काँग्रेसची स्थापना केली आणि 3 महिन्याच्या आत तिथे सत्ताधारी पक्ष तो बनला. आणि असा स्थापनेनंतर 3 महिन्याच्या आत सत्ताधारी पक्ष बनणारा तो भारतातील एक पक्ष मानला जातो. ठीक आहे, AINR काँग्रेसला 10 जागा मिळाल्या, भाजपाला 6 जागा मिळाल्या आणि अपेक्षांना इथे 6 जागा तुम्हाला मिळालेल्या दिसतात. इथल्या रंगास्वामी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता इथे बघा लक्ष द्या की ज्याप्रमाणे राज्यात राज्यपाल हे पद असतं त्याप्रमाणे तिथे प्रशासक किंवा नायक राज्यपाल असू शकतो. प्रत्येक युटीमध्ये त्या ॲडमिनिस्ट्रेटरचं नाव चेंज होतं, तर तो एक तर त्याला LG लेफ्टनंट गव्हर्नर किंवा तुम्ही त्याला नायब राज्यपाल म्हणता किंवा प्रशासक असं म्हणू शकता. तर तमिलीसाई सौदराजन यांनी त्यांना शपथ दिली. ओके, आणि ते चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले.
बघा 1991 मध्ये ते सर्वप्रथम विधानसभेवर गेले आणि आतापर्यंत ते 7 वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्याआधी त्यांनी कृषी सहकार कृषी मंत्री सहकार मंत्री शिक्षण मंत्री हे विविध पद भूषवलेले आहेत आणि सर्वप्रथम ते 2001 मध्ये सीएम बनले होते. पक्ष कोणता? एआयएनआर काँग्रेस असं तुम्हाला पक्ष दिसतोय. ओके आणि एक करेक्शन काय तर तिथे 30 जागांसाठी काय होतात विधानसभा निवडणुका पार पडतात. ओके तेवढं एक लिटल बिट करेक्शन तुम्ही करायचं आहे. ओके बघा लक्ष द्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दिल्लीच्या संदर्भात दिल्लीमध्ये बघा लक्ष द्या. दिल्लीमध्ये तुम्हाला एक वाद मागल्या काही काळात दिसतो. जो वाद होता विद्यार्थी मित्रांनो एलजी लेफ्टनंट गव्हर्नर आणि तिथल्या सरकारमध्ये म्हणजे आपचं जे सरकार आहे आम आदमी पार्टीचं आणि तिथले एलजी यांच्यामध्ये तुम्हाला काही वाद झालेले दिसतात. मग ते विधेयकाच्या संदर्भात असतील किंवा निर्णयाच्या संदर्भात असतील. म्हणजे यांनी घेतलेले निर्णयावर बऱ्याचदा इथे आक्षेप घेण्यात आले आहेत. यांनी आक्षेप घेतलेले आहेत. ओके किंवा मग एखाद्या विधेयकाला संमती मिळत नाही यावरून बऱ्याचदा वाद झाले आणि मग सरकारने काय केलं बघा लक्ष द्या की दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकार दुरुस्ती कायदा 2021 पारित केला. कायद्याचं नाव काय आहे? दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकार दुरुस्ती कायदा किंवा गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली अमेंडमेंट ऍक्ट 2021 असा तुम्हाला एक कायदा दिसतो. आता हा कायदा संसदेने पारित केलेला दिसतो. 22 मार्च 2021 तो लोकसभेत संमत झाला. 24 मार्चला लगेच म्हणजे 2 दिवसात राज्यसभेत संमत झाला आणि 4 दिवसात त्याला 28 तारखेला तिथं संमती राष्ट्रपतीची मिळालेली दिसते आणि त्याची अंमलबजावणी मात्र तिथून 1 महिन्यानं 27 एप्रिलला त्याची अंमलबजावणी झालेली तुम्हाला दिसते. आता यातनं काय केलं बघा लक्ष द्या की तिथे काही व्याख्या बदलवल्या. पहिली व्याख्या म्हणजे काय? तिथे सरकार या शब्दाचा अर्थ बनवला उपराज्यपाल. बघा जर तुम्ही एखाद्या राज्यात जर बघत असाल तुम्हाला माहिती आहे राज्यपाल आणि स्थानिक सरकार यामध्ये तुम्हाला बऱ्याचदा वाद विवाद होताना दिसतात आणि तशा प्रकारचे अनेक न्यायनिवाडे तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी प्रस्तुत केलेले तुम्हाला दिसतात. मग बघा आपण सरकार म्हणजे काय? सरकार म्हणजे एक सेन्स घेतो. सरकार म्हणजे तिथला सीएम आणि त्याचं कॅबिनेट असा आपण सरकार असा निर्णय असा एक सेन्स घेतो. म्हणजे आपल्या इथे सरकार कोण? तर उद्धव ठाकरे आणि त्यांची कॅबिनेट. मात्र इथे काय झालं विद्यार्थी मित्रांनो इथे सरकारने या तरतुदीनुसार सरकारचा अर्थ लोकसभेने किंवा संसदेने राज्यपाल असा लावला. उपराज्यपाल हा तिथलं सरकार असेल. म्हणजे जिथे जिथे सरकार हा शब्द येईल तिथे त्याचा अर्थ काय घ्यावा? तिथे उपराज्यपाल घ्यावा. म्हणजे सरकार त्यासाठी कायदे करेल तर सरकार म्हणजे कोण? उपराज्यपाल करेल. म्हणजे इथे जर तुम्ही बघत असाल समजा एका तराजूमध्ये दोघांना ठेवलं या बाजूला तुम्ही सरकार ठेवलं सरकार म्हणजे सीएम आणि त्यांचे मंत्रिमंडळ आणि एका बाजूने एलजी ठेवलं तर एलजीला तुम्हाला काय दिसतं? इथं झुकतं माप दिलेलं दिसतं. झुकतं माप देणं म्हणजे जास्तीचे अधिकार प्रदान करणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच काय? यापुढे जेव्हा जेव्हा तुम्ही हा कायदा वाचाल संविधानातील काही तरतुदी वाचाल तेव्हा सरकार या शब्दाचा अर्थ उपराज्यपाल असा घ्यावा. विधानसभेत पारित झालेली सर्व विधेयके उपराज्यपाल यांच्याकडे पाठवणे आवश्यक. म्हणजे जर विधानसभेत काही सरकार तिथलं आपचं सरकार काही विधेयकं जर पारित करत असेल तर ते उपराज्यपालाच्या संमतीसाठी पाठवणे बंधनकारक करण्यात आलं. ओके मंत्रिमंडळाने घेतलेला कोणताही निर्णय अंमलात येण्याच्या पूर्वी उपराज्यपालांकडे पाठवावा आणि उपराज्यपाल त्याच्यावर आपलं मत मांडतील आणि उपराज्यपाल ते आदेश पारित करावा लागू करावा की नाही त्या संदर्भातील तिथे काय दिसताना तुम्हाला दिसतात तर संमती देताना तुम्हाला दिसतील. म्हणजे तुम्ही जर बघितलं आता याच्यापुढे तिथे कोणतंही विधेयक मांडलं जात असेल किंवा एखादा कॅबिनेटचा निर्णय होत असेल तर तो उपराज्यपालास सांगणे बंधनकारक आहे. ओके आणि एक लक्षात ठेवा राज्यपालाच्या विवेकी अधिकारांचा विस्तार करण्यात आला. याच्यापुढे राज्यपाल जे असतील यांचे जे स्वविवेकाधीन अधिकार आहे त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात काय करण्यात आला इथे त्यांना स्वायत्तता देण्यात आली. म्हणजे आता तिथे ते फुलफिल असतील. ओके अशा विधेयक अशा प्रकारचं एक विधेयक तुम्हाला दिसतं.
ओके बघा आता दिल्लीच्या संदर्भात जर बघितलं दिल्ली 1952 मध्ये एक कमिशनरचं राज्य होतं तुम्हाला माहिती आहे त्यानंतर विधानसभेच्या 48 जागांसाठी तिथे निवडणुका पार पडल्या आणि 1956 मध्ये काय झालं विद्यार्थी मित्रांनो दिल्लीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला म्हणजे आधी राज्य होतं कमिशनरचं स्टेट अबकडे जी सूची संविधानात दिली होती त्यानुसार आणि त्यानंतर त्याला 1956 मध्ये काय करण्यात आला केंद्रशासित प्रदेशाचा ओके दर्जा देण्यात आला आणि 1991 मध्ये सरकारने त्यामध्ये आणखी काही बदल केले केंद्राने आणि एक घटना दुरुस्ती आणली आणि दिल्लीला विशेष दर्जा देण्यात आला हा दिल्लीसाठी स्पेशल एक अमेंडमेंट केली 69 वी घटना दुरुस्ती आणि यानुसार त्याला राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा दर्जा देण्यात आला म्हणजे असा एक विशेष दर्जा देण्यात आला ओके आणि तिथे बघाल तुम्ही की त्यासाठी जो कायदा आहे GNCTD ऍक्ट ओके म्हणजे हाच ऍक्ट GNCTD ऍक्ट हा 1991 चा कायदा करण्यात आला आणि या कायद्यात आपण 1991 च्या कायद्यात इथे चेंज केले ओके आणि त्यासाठी राज्यघटनेत कोणतं कलम आहे 239 AA असं कलम आहे ओके आणि सरकारचं कामकाज कसं चालेल या संदर्भातील ज्या तपशील आहेत या कलमात आहेत ओके तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आहे अलीकडे दिल्लीच्या उपराज्यपालाला काय करण्यात आला अतिरिक्त अधिकार क्षेत्र प्रदान करण्यात आले आणि त्यांच्या स्वविवेकाधीन अधिकारांमध्ये वाढ केलेली तुम्हाला दिसते बघा महाराष्ट्राचा राज्य महिला आयोग आहे या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली राज्याच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली ओके यांच्या आधी कोण होतं तर विजया रहाटकर ह्या या आयोगाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांच्या जागी आता रूपाली चाकणकर असतील ज्यांना 3 वर्षाचा कार्यकाल लाभणार आहे आणि त्यांच्याविषयी जर बघितलं तर त्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष होत्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या निगडीत त्या आहेत आणि जी त्यांची महिला आघाडी आहे त्याच्या त्या प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या आहेत ज्यांची आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगावर काय करण्यात आली नियुक्ती करण्यात आली इथे तुम्हाला पदभार स्वीकारला त्यांना दिसतो बघा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाविषयी जर बघून घ्यायचं झालं तर हे एक वैधानिक मंडळ आहे वैधानिक मंडळ म्हणजे कायद्याद्वारे स्थापन झालेलं जे कायद्याने स्थापन झालेलं असतं त्याला वैधानिक मंडळ असं म्हणतात ओके त्यासाठी संदर्भात 3 तरतुदी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो की बघा लक्ष द्या भारतात तुम्हाला 3 प्रकारच्या संस्था दिसतात म्हणजे विविधही प्रकार असू शकतात पण मोस्ट ऑफ 3 संस्था तुम्हाला दिसतात फर्स्ट वन संविधानिक संस्था संविधानिक संस्थेलाच आपण घटनात्मक संस्था असं म्हणतो म्हणजे ज्याचा उल्लेख घटनेत असतो किंवा संविधानात असतो फॉर एक्झाम्पल निवडणूक आयोग UPSC MPSC याच्या कलमात इथे दिलेले आहेत आणि त्यानुसार तो स्थापन झाला असतो मागासवर्गीय आयोग राष्ट्रीय SC आयोग NT आयोग सॉरी ST आयोग SC आयोग असे आयोग तुम्हाला दिसतात हे काय आहेत संविधानिक किंवा घटनात्मक आयोग दिसतात त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे यापेक्षा वेगळ्या वैधानिक संस्था दिसतात आता वैधानिक संस्था म्हणजे काय ज्याची स्थापना विधानानुसार होत असते विधान म्हणजे काय कायद्यानुसार ज्याची स्थापना विद्यार्थी मित्रांनो कायद्यानुसार होत असते त्याला तुम्ही वैधानिक संस्था असं म्हणता जसा की आपण राज्य महिला आयोग बघितला केंद्रात जर बघितलं तुम्हाला अल्पसंख्याक आयोग दिसेल महिला आयोग दिसेल ओके आणि काही संस्था अशा असतात की ज्यांचा उल्लेख ना संविधानात असतो ना कोणत्या विधानात असतो त्यांना आपण म्हणतो बिगर वैधानिक म्हणजे बिगर वैधानिक म्हणजे कोणत्याही कायद्यात नसलेला आणि बिगर संवैधानिक म्हणजे संविधानात पण त्याचा काय नाही आहे उल्लेख नाही आहे अशा संस्था आणि याचं एकमेव आणि महत्त्वाचं एकमेव तर नाही म्हणता येणार पण महत्त्वाचं उदाहरण म्हणजे नीती आयोग हे त्याचं उदाहरण आहे ओके आणि मग हे ह्या संस्था कशा निर्माण होतात तर ह्या कॅबिनेटच्या मंत्री म्हणजे मंत्रिमंडळ असेल किंवा कॅबिनेटच्या ज्या बैठका असतात त्याच्यानुसार तेथे पारित झालेल्या ठरावानुसार त्या स्थापन होत असतात
तर संविधानिक घटनात्मक वैधानिक मंडळ आणि त्यानंतर बिगर वैधानिक आणि बिगर सवैधानिक असा एक तुम्हाला इथे भेद दिसेल. बघा लक्ष द्या की राज्य महिला आयोग हे काय वैधानिक मंडळ आहे म्हणजे या संदर्भात कायदा आहे. कायदा कधीचा आहे 1993 चा कायदा आहे आणि त्या वर्षीचा तो कोणता कायदा होता 15वा कायदा होता. 1993 मध्ये केलेला तो 15वा कायदा होता आणि या आयोगाची स्थापना झाली. आता या आयोगाची काही प्रमुख उद्दिष्टे होती. उद्दिष्टे कोणती तर बघा आता महिला आयोग असेल तर महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात कार्य करेल. बघा महिलांची समाजातील जी स्थिती आहे आणि प्रतिष्ठा आहे ती सुधारणे म्हणजे त्यांना त्यांच्या प्रतिष्ठेला कुठेही उणेपणा येणार नाही कमीपणा येणार नाही किंवा त्यांना तशा प्रकारची वागणूक मिळणार नाही डिस्क्रिमिनेशन त्यांच्यावर तसं होणार नाही यासाठी महिलांची स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारणे हा त्याचा एक उद्देश असेल. त्यानंतर महिलांची मानहानी करणाऱ्या प्रथांचा शोध घेणे म्हणजे ज्या काही वाईट प्रथा असतात ज्यांना आपण डेड हॅबिट्स असं म्हणतो ज्या वाईट प्रथा असतात कुप्रथा असतात त्या प्रथांचा शोध घेणे आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाय लादणे. ओके सती प्रथा असेल किंवा त्या जुन्या काळातील काही प्रथा पण आजही तुम्हाला तशा काही प्रथा दिसतात मुरळी प्रथा असेल. ओके ठीक आहे अशा प्रकारच्या प्रथा तुम्हाला इथे काय दिसतात गळाला टोचून घेणे या प्रकारच्या काही वाईट प्रथा असतात तर त्या वाईट प्रथाच्या संदर्भात हा आयोग कार्य करतो आणि त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय करतो. त्यानंतर महिलांसाठी जर काही स्पेशल कायदे होत असतील ओके तर त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे महिलाविषयक जर कायदे असतील त्या कायद्याची परिणामकारक काय करणे अंमलबजावणी करणे हा आयोगाचा या आयोगाचं काय असतं एक उद्दिष्ट असतं. त्यानंतर महिलांची समाजातील स्थिती आणि प्रतिष्ठा यामध्ये सुधारणा करणे आणि उन्नती करण्यासंदर्भात सर्व मुद्द्यावर शासनाला सल्ला देणे हे त्याचं कार्य आहे. म्हणजे महिलांविषयक बाबी शासनासमोर मांडणे आणि त्याच्या संदर्भात पाठपुरावा करणे हे त्याचं कार्य असेल आणि गरजू महिलांना समुपदेशन किंवा निःशुल्क कायदेशीर सल्ला देणे आणि याच आशयाचं तुम्हाला माहीत असेल की या खात्याच्या सध्या म्हणजे महिला आणि बालविकासच्या ज्या मंत्री आहेत यशोमतीताई ठाकूर यांनी मुक्ता मोहीम राबवली आहे. आता बघा मुक्ता मोहीम काय आहे विद्यार्थी मित्रांनो इथे याचा संदर्भ आला म्हणून मुक्ता मोहीम ही राज्य महिला आयोग पण याला सपोर्ट करणार आहे. मुक्ता मोहीम काय आहे व्यवस्थित समजून घ्या की ज्या महिला ओके मिशन मुक्ता ज्याला म्हणतात मिशन मुक्ता ज्या महिला ह्या किरकोळ गुन्ह्यांसाठी कोणत्या गुन्ह्यांसाठी किरकोळ फार मोठे गुन्हे नाहीत म्हणजे ज्या महिला किरकोळ गुन्ह्यांसाठी कुठे बंद आहेत तुरुंगात बंद आहेत ज्या महिला किरकोळ गुन्ह्यांसाठी तुरुंगात बंद आहेत त्यांना कायदेशीर काय करणे कायदेशीर सहाय्य म्हणजे कायद्याचे सहाय्य प्रदान करणे आणि त्यांची तुरुंगातून काय करणे सुटका करणे यासाठी महिला आयोग तद्वतच महिला व बाल विकास मंत्रालय आणि तुरुंग प्रशासन याच्या सहाय्यानं मिशन मुक्ता हे काय करण्यात आलं एक मोहीम आहे. ओके हे लक्षात ठेव इथे संदर्भ आला म्हणून ते सांगितलेलं. ओके हां आपल्या कोर्समध्ये आपण ते सविस्तररित्या घेतलं आहे. बघा लक्ष द्या की गरजू महिलांना समुपदेशन आणि निःशुल्क कायदेशीर सल्ला देणे हा पण याचा काय असेल एक उद्देश असेल उद्दिष्ट असेल. आयोग स्वतः आणि काही एनजीओ असतात यासाठी महिलांसाठी कायदा साक्षरता म्हणजे महिलांना त्यांच्या संदर्भात असलेले कायद्या संदर्भात साक्षर करणे असे कार्यशाळा आयोजित केले असतं. या कार्यशाळांमध्ये महिलाविषयक कायद्यांचं त्यांना काय केलं जातं जागृती केली जाते आणि त्यानंतर पी सी पी एन डी टी जो ॲक्ट आहे जन्मपूर्व लिंगनिदान पद्धती ओके हा 1994 कायद्याची कठोर काय करतं अंमलबजावणी करण्याचं काम करतं. पी सी पी एन डी टी कायदा ज्याला तुम्ही गर्भपात प्रतिबंध कायदा असं म्हणता ज्यानुसार गर्भपात करणे हे काय करण्यात आलेलं आहे एक गुन्हा ठरवण्यात आला आहे असा कायद्याची प्रबळ अंमलबजावणीसाठी ते करतं. त्यानंतर प्रसार माध्यमातून जर महिलांचा कुठे उणेपणा जर येत असेल त्यांची प्रतिमेबद्दल असंवेदनशीलता निर्माण होत असेल तर त्या मुद्द्यांवर आयोग लक्ष देते. त्यानंतर महिला आयोगाच्या संदर्भात जे मुद्दे आहेत त्याचं महिलांच्या संदर्भातील मुद्दे यांचं संशोधन करणे आणि त्याच्यावर धोरण निर्मिती करणे हे आयोग काम करतं. ओके त्यानंतर महिलांच्या समस्यांसाठी त्यांची कार्यशाळा आयोजित करणे आणि त्यांना काउन्सिलिंग करणं हे कार्य करतं. आणि एक लक्षात ठेवा
आयोगाचं एक त्रैमासिक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यांना प्रसिद्ध होणारं, ज्याचं नाव आहे ठिणगी. काय नाव आहे? ठिणगी. मग तुम्हाला बऱ्याचदा एचआरडी ला हा प्रश्न विचारलेला असतो पे, ओके, किंवा इतरही पूर्व परीक्षांमध्ये विचारला जातो की ठिणगी हे त्रैमासिक कोण चालवतं, तर महिला राज्य महिला आयोग चालवतो. कोणत्या भाषेत? इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांमध्ये चालवतो, ओके. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचे आता कोण बनले आहे? रुपाली चाकणकर हे अध्यक्ष बनलेले तुम्हाला दिसतात. बघा काय झालं, जे केंद्रीय कॅबिनेट आहे किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ आहे, कॅबिनेट पेक्षा मंत्रिमंडळ हा शब्द तिथे संयुक्तिक असेल, त्या केंद्रीय मंत्रिमंडळात पुनर्रचना करण्यात आली जुलै महिन्यात, ओके. आणि ती पुनर्रचना महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची होती, ज्यामध्ये महाराष्ट्रातील काही लोकांना नव्याने खातं देण्यात आलं आणि महिलांची आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या झालेली तुम्हाला दिसतंय, त्या दृष्टीने ही बातमी आपण इथे कव्हर करतोय. केंद्रीय मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात आली. पुनर्रचना करण्यात आली म्हणजे काय? काही मंत्र्यांचे खाते काढून घेण्यात आले आणि काही नवीन मंत्री तिथे समाविष्ट करण्यात आले. बघा लक्ष द्या, 43 मंत्र्यांचा शपथविधी करण्यात आला आणि या बदलामुळे आता 77 मंत्री तिथे तुम्हाला दिसतात. गृहमंत्री पद हे अमित शहा यांच्याकडे, आणि तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकारनं अलीकडे काय केलं, एक नवीन खातं निर्माण केलं, सहकार मंत्रालय. सहकार से समृद्धी असं त्याचा काय आहे? उद्देश आहे. आणि हे सहकार मंत्रालय नवीन निर्माण झाल्यामुळे आता भारतात एकूण केंद्रात किती मंत्रालय आहेत रे बाबा? 41 मंत्रालय तयार झाले. आणि अलीकडे तयार झालेलं कोणतं? सहकार मंत्रालय. आणि त्याचे सहकार मंत्री कोण आहेत? त्याचे सहकार मंत्री आहेत अमितजी शहा. सहकार मंत्रालयाचे म्हणजे नव्याने सुरू करण्यात आलेल्या सहकार मंत्रालयाचे प्रमुख कोण? अमित शहा हे बनले. त्यानंतर तुम्हाला दिसेल की हर्षवर्धन यांच्याकडून काय करण्यात आलं, आरोग्य मंत्रालयाचा चार्ज काढून घेण्यात आला आणि मनसुख मांडविया हे नवीन काय बनले? आरोग्यमंत्री ते बनलेले तुम्हाला दिसतात. अश्विनी वैष्णव हे रेल्वे मंत्री. नारायण राणे यांना एक पद देण्यात आलं. कोणतं? सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री. जे MSME आहे हे डिपार्टमेंट त्यांच्याकडे नारायण राणेकडे देण्यात आलं. त्यानंतर पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य उद्योग, ग्राहक व्यवहार आणि खाद्य आणि कापड उद्योग मंत्री असे खातं देण्यात आले, ओके. पियुष गोयल हे काय बनले? वाणिज्य उद्योग, ग्राहक व्यवहार आणि खाद्य आणि त्यानंतर कापड उद्योग मंत्री बनले, ठीक आहे. आणि बाकी तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे कोणते चेंजेस झाले आपण याविषयी बोललो. यामध्ये महाराष्ट्रातून काही नवीन काही मंत्री बनले. बघा नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आलं, हे तुम्हाला दिसतं, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग. त्यानंतर डॉक्टर भागवत कराड यांना वित्त राज्यमंत्रीपद, डॉक्टर भारती पवार यांना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राज्यमंत्री बनवण्यात आलं आणि कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज्यमंत्री, ओके. राज्यमंत्री हे कॅबिनेट मंत्र्याला सपोर्टिंग असं खातं असतं, मंत्री असतात, ओके, ठीक आहे. आणि बघा लक्ष द्या, इथे महिला मंत्री 11 महिला मंत्री बनल्या. लक्ष द्या, सध्या गव्हर्नमेंटमध्ये 11 महिला मंत्री आहेत, त्यामुळे आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक मंत्री ते आहेत. आत्तापर्यंतच्या इतिहासात त्या सर्वाधिक मंत्री आहेत. किती? 11 मंत्री. हे इथे लक्षात ठेवा. या प्रकारची पुनर्रचना करण्यात आली किंवा जोडा जुळवण्यासाठी हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतर बघा IQAR नावाची एक स्विडिश आहे, स्विस संस्था आहे, स्विडिश. या संस्थेने काय केलं, स्विस संस्था ॲक्च्युली ती स्विडिश म्हटल्यापेक्षा आपण स्विस संस्था आहे. स्विस संस्थेने काय केलं विद्यार्थी मित्रांनो, जागतिक वायू गुणवत्ता अहवाल प्रसिद्ध केला, म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स त्याला म्हणतात, ज्यामध्ये काय केलं जातं 2.5 PM हे जे पर्टिक्युलर मॅटर असतं त्या मॅटरचा अभ्यास करून काय केलं जातं, तर त्या देशातील पर्टिक्युलर देशातील शहरातील काय मोजलं जातं, हवेची गुणवत्ता मोजल्या जाते. आणि त्यामध्ये तुम्हाला एक असं दिसेल की जे पहिले टॉप 30 शहर आहेत, जे अतिशय प्रदूषित आहेत 30 शहरं, त्याच्यामध्ये कितव्या क्रमांकावर आहोत? 22व्या क्रमांकावर आपण आहोत, ओके.
जे 30 टॉप मोस्ट आहेत जगातील प्रदूषित त्यामध्ये 22 शहर भारतातील आहेत. ओके, जर तुम्ही इथे बघायला गेले तर तुम्हाला इथे दिसेल सर्वात प्रदूषित जर कोणतं असेल तर होटान चायना आहे. बघा लक्ष द्या, याचा क्रम विचारला जातो. देशातील देशात जे तुमचे काय आहेत सिटी आहेत त्याचा क्रम विचारला जातो. आयोगाने असा एक वेळा प्रश्न विचारलेला की होटान चायना हे पहिल्या क्रमांकावर दिसतं, दुसऱ्या क्रमांकावर गाझियाबाद, तिसऱ्या क्रमांकावर बुलंदशहर, बिसरा जलालपूर, त्यानंतर भिवडी, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपूर, लखनऊ, दिल्ली, फरीदाबाद आणि मीरत. बघा लक्ष द्या, म्हणजे टॉप 10 मध्ये एक होटान तुम्हाला दिसतं पहिल्या ठिकाणी आणि बाकी मग तुम्हाला भारतातील शहर दिसतात. म्हणजे एकूण 30 शहरांमध्ये 22 शहरं फक्त आपलीच आहेत आणि टॉप 10 मध्ये तर तुम्हाला हे 9 शहरं दिसतातच. इथे टॉप 12 मध्ये जरी बघितलं तर हे तुम्हाला रँकिंग दिसतं. ओके, बघा लक्ष द्या. मग आता याचा कोड विचारला जातो, म्हणजे कोड म्हणजे याचा क्रम विचारला जातो. दुसऱ्या क्रमांकावर गाझियाबाद, बुलंदशहर, भिवडी, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपूर, लखनऊ, याचा क्रमाने लक्षात ठेवा. ओके, बघा जे सर्वाधिक प्रदूषित 30 शहर आहेत त्यामध्ये टॉप 30 मध्ये 22 हे भारतातले शहर आहेत आणि 106 देशांमधील ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं PM 2.5 ओके हे या कणांचा किंवा या प्रकारचा अभ्यास करण्यात आला. आणि जागतिक राजधानी शहर जर बघितले तर प्रदूषित शहरांमध्ये ढाका बांगलादेश, उलान बाटार मंगोलिया, काबूल अफगाणिस्तान, दोहा कतार आणि नंतर मग दिल्लीला जगातील सर्वात प्रदूषित शहराचा आहे. 10व्या क्रमांकावर तुम्हाला तिथे दिल्ली दिसतं. ओके, आणि जर तुम्ही बघितलं काही प्रदूषित राजधान्या त्यामध्ये तुम्हाला दिल्ली दिसतं प्रदूषित. जागतिक जर बघितलं तर बांगलादेश तुम्हाला सर्वाधिक प्रदूषित दिसतो. बघा लक्ष द्या, जर सर्वाधिक प्रदूषित देश जर बघितले तर बांगलादेश, त्यानंतर पाकिस्तान, तिसऱ्या नंबरवर भारत दिसतं. ओके, सर्वात काय दिसतं बांगलादेश, नंतर पाकिस्तान, नंतर इंडिया, ओके, नंतर मंगोलिया. ओके, म्हणजे भारत कितव्या क्रमांकावर आहे, तिसऱ्या. दोन आपले शेजारी बांगलादेश, पाकिस्तान आणि नंतर मग भारत आहे, नंतर मंगोलिया, अफगाणिस्तान, ओमान, कतार, किर्गिस्तान, इंडोनेशिया आणि बोस्निया. ओके, असा तुम्हाला क्रम दिसतो. तुम्ही लक्षात ठेवायचे पहिले 5 बांगलादेश, पाकिस्तान, तिसऱ्या क्रमांकावर भारत, मंगोलिया आणि अफगाणिस्तान, असे 5 पहिले लक्षात ठेवायचे. आणि सर्वात कमी प्रदूषित जर तुम्ही बघता तर पोर्तुरिको दिसतो, न्यू कॅलेडोनिया दिसतं, US व्हर्जिन बेटं दिसतात, स्वीडन दिसतात, नंतर फिनलँड दिसतं. ओके, पोर्तुरिको, न्यू कॅलेडोनिया, US व्हर्जिन बेटं, स्वीडन आणि फिनलँड हे 5 तुम्हाला दिसतं. पोर्तुरिको हे लक्षात ठेवा सर्वात कमी प्रदूषित. ओके, आणि इथे तुम्हाला काय दिसतं, रँकिंग तुम्हाला दिसतं, म्हणजे पहिले बांगलादेश, नंतर पाकिस्तान आणि तिसऱ्या क्रमांकावर भारत तुम्हाला दिसतं. सर्वात कमीमध्ये आपण बघितलं पोर्तुरिको, ओके, न्यू कॅलेडोनिया वगैरे बघितलं. ओके, आणि चीनमधील हॉटन हे सर्वाधिक, हे बघा चीनमधील हॉटन हे सर्वाधिक प्रदूषित, 2 नंबर आपलं गाझियाबाद, 3 नंबर बुलंदशहर. ओके, या प्रकारे तुम्हाला क्रमवारी तिथे दिसते. ओके, याला प्रॉपर पाठ करायचा आहे, जसंच्या तसं विचारलं जातं. ओके, आणि या आशयाचा एक प्रश्न आधी विचारला तुम्हाला दिसतो. बघा भारताची जर परिस्थिती बघितली तर हवेच्या गुणवत्तेत म्हणजे वॉर्स परिस्थिती खूप खराब होत आहे, दिवसेंदिवस खूप खराब होत आहे आणि 15% जास्त खराब तुम्हाला हे दिसतं, एअर क्वालिटी खराब झालेली दिसतं. दिल्ली हे 10व प्रदूषित शहर आहे जसं आपण बोललो आणि जगातील सर्वाधिक राजधानी जे शहर आहे त्याच्यामध्ये त्याचा समावेश होतो. गाझियाबाद हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर, हॉटान नंतर, ठीक आहे, त्यानंतर बुलंदशहर, बिसरक जलालपूर, भिवडी, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपूर, लखनऊ असं तुम्हाला दिसतं. याला मॅपमध्ये दर्शवा, कोड तयार करा किंवा काहीही तयार करा, इथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि हे कशामुळे होतं, कचरा जाळणे, बांधकाम उद्योगातून जे पक्कन सोडल्या जातात, सिमेंट वगैरेचे असतील, वाळू वगैरेचे, त्यानंतर स्वयंपाकासाठी इंधन वापरणे, वीज निर्मिती म्हणजे कोळसा आधारित, या सर्व गोष्टीतून काय होतं, एमिशन होतं, कार्बन म्हणजेच काय, वायू सोडल्या जातं. ठीक आहे, 2020 हे कृषी जाळण्यासाठी विशेष गंभीर वर्ष होतं, म्हणजे 2020 जे कृषीचे जे राहतात, जे शिल्लक राहतात अनुशेष, ते जाळण्याचं खूप गंभीर वर्ष होतं. ओके, आणि काय केलं,
2019च्या तुलनेत पंजाब मधील शेतीच्या आगीत 46.5% म्हणजे दीडपट तुम्हाला दिसतं विद्यार्थी मित्रांनो, दीडपट तरी म्हणू शकत आपण, पण 50% तुम्हाला वाढ झाली तुम्हाला दिसतं. ओके, आहे त्याच्या 50% वाढ झाली तुम्हाला दिसते. ओके, या प्रकारे हा तुम्हाला इंडेक्स दिसतो. आता याच्याबद्दल बघितलं तर हा स्विस संस्थेनं केला, या अहवालाचं नाव आयक्यू एअर नावाची संस्था आहे, जागतिक वायू गुणवत्ता अहवाल. ओके, आणि 106 देशांचा अभ्यास करून त्यांनी PM 2.5 अभ्यास करून त्यांनी काढला. ठीक आहे, आणि जर बघितलं त्याचे काही ग्रुपिंग होतं, चांगले म्हणजे कमी प्रदूषण, त्यानंतर मध्यम संवेदनशील मध्ये अस्वास्थ्यकर, अस्वास्थ्यकर, अतिशय अस्वास्थ्यकर आणि धोकादायक असं ग्रुपिंग केलं जातं. ओके, तर तुम्ही इथे फोकस करायचं आहे पहिले 10 म्हणजे पहिले 5 देश, सर्वात कमी 5 आणि पहिल्या 10 असणारे यांचा क्रम, दिल्ली 10व्या क्रमांकावर आहे. आता बघा, लक्ष द्या, गोव्यामध्ये जे कायदा सचिव होते, गोवा या राज्याचे जे कायदा सचिव होते, त्यांना अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता. अतिरिक्त प्रभार म्हणजे निवडणूक आयुक्त म्हणून. म्हणजे बघा, निवडणूक आयुक्त जे आहेत, हे व्यक्ती आहे बी नावाचे व्यक्ती, हे सध्या कायदा सचिव होते त्या राज्यात. यांना विद्यार्थी मित्रांनो निवडणूक आयोगाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला. आणि मग काय झालं, तिथे सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. बघा, तो निर्णय आपल्याला तपासायचा आहे की गोवा राज्याच्या कायदा सचिवांना राज्य निवडणूक आयोगाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता, त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं काय निर्णय दिला, की जर एखादा व्यक्ती असेल जो सरकारी नोकर असेल, नोकरशहा असेल, सरकारी नोकर असेल, त्याला तुम्ही निवडणूक आयोगामध्ये नेमणूक देऊ नका. कारण की निवडणूक आयोग कशासाठी आहे, निपक्ष न्याय अशा निवडणुका घेण्यासाठी तुम्हाला हा आयोग दिसतो. आणि इथे जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा भरणा होत असेल तर तिथं निपक्षपाती पानाला एका बगल दिल्या जाऊ शकते. त्यासाठी मग असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. आणि काय सांगितलं, की तुम्ही एखाद्या अपक्ष व्यक्तीची नियुक्ती करा. अपक्ष म्हणजे जो कोणाही बाजून नसेल, निष्पक्ष असेल अशा व्यक्तीची नियुक्ती करा, आणि तो सरकारी कर्मचारी असू नये असा निवडणूक आयुक्त तुम्ही काय करा. आणि अतिरिक्त वगैरे पद देण्याची गरज नाही, म्हणजे कोणालाही अतिरिक्त पद देऊ नका. त्यावेळी पूर्ण वेळ काय करा, म्हणजे चार्ज, ज्याला फक्त चार्ज असेल अशा निवडणूक आयुक्ताची निवड करू नये, तर त्याच्या अधिकारी त्याच्याऐवजी काय करा तुम्ही, तर एक पूर्ण वेळ निवडणूक आयुक्त निवडा असं सांगितलं. आणखी सांगितलं की निवडणूक आयुक्त पदी जर तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना पदभार देत असाल, तर तुम्ही संविधानाला काय करता, संविधानाची चेष्टा करताय किंवा संविधानाचा अपमान करताय असा त्याचा अर्थ होतो, असं तिथे निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. ओके, आणि ही नियुक्ती अवैध ठरवली. बघा, त्यानंतर असे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि त्या संदर्भात आता तुम्हाला काय करायचं आहे, की ही घडामोड जीएसच्या दृष्टीने बघायची आहे. निवडणूक आयोग हा टॉपिक कव्हर करायचा आहे. बघा, शरण कुमार लिंबाळे यांचं एक पुस्तक, एक कादंबरी, सनातन नावाची कादंबरी आहे. ज्या कादंबरीत काय सांगितलं आहे, की ब्रिटिश आणि मुघलकालीन जो इतिहास आहे, म्हणजे ब्रिटिशकालीन भारत आणि मुघलकालीन भारत, आणि देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आदिवासी लोकांनी आणि दलित लोकांनी जे योगदान दिलं, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आदिवासी आणि दलितांनी जे योगदान दिलं, त्यावर प्रकाश टाकणारी सनातन ही कादंबरी आहे. ॲक्च्युली शरणकुमार लिंबाळे जर तुम्ही बघितलं तर हे दलित साहित्य त्यांनी PhD केलेली आहे, आणि दलित साहित्यिक त्यांना म्हणून ओळखलं जातं. ओके, आणि त्यांनी अशा प्रकारची ही सनातन नावाची ही तुम्हाला दिसतं की एक कादंबरी लिहिली, आणि या कादंबरीला सरस्वती सन्मान पुरस्कार 2020 जाहीर झालेला तुम्हाला दिसतो. बघा, लक्ष द्या, हा पुरस्कार कोण देतं, तर KK बिर्ला फाउंडेशन देतं, म्हणजे हा सरकारी पुरस्कार नाही. याची सुरुवात 1991 झाली, आणि 8व्या अनुसूचीत ज्या 22 भाषा आहे त्यामध्ये हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचं स्वरूप जर बघितलं तर 15 लाख रुपये, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह दिसतं. सर्वात पहिला पुरस्कार 1991चा हरिवंश राय बच्चन यांना मिळाला. अलीकडचे पुरस्कार बघितले, 2018 KC Reddy, 2019 वासदेव मोही यांची चेकबुक हे सिंधी. बघा, लक्ष द्या, हे वासदेव मोही जे होते ना, हे सिंधी होते. ओके, सिंधी म्हणजे त्यांनी सिंधी भाषेत चेकबुक लिहिलं होतं, लघुकथा, त्याच्यासाठी त्यांना तो पुरस्कार मिळाला.
आणि मराठी विजेते जर तुम्ही बघितले तर विजय तेंडुलकर यांना कन्यादान साठी, महेश एलकुंचवार यांना युगांतर साठी आणि शरण कुमार लिंबाळे यांना सनातन साठी हा काय मिळाले दिसतो, सरस्वती सन्मान पुरस्कार मिळालेला तुम्हाला दिसतोय. आणि कादंबरी कशावर आहे तर हे पण आपण कव्हर केलं आहे. शरण कुमार लिंबाळे यांच्याविषयी जर बघितलं त्यांचं आत्मचरित्र दिसतं तुम्हाला अक्करमाशी. अक्करमाशी हे त्यांचं आत्मचरित्र आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, अक्कलकोटमध्ये एक छोटंसं गाव आहे जिथले ते आहेत. कोल्हापूर विद्यापीठात त्यांनी एम ए केलं आहे आणि दलित साहित्यावर त्यांनी पी एच डी केली आहे. ओके. आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ते कार्यरत होते. तिथं जो साहित्य विभाग आहे, साहित्य प्रकाशन विभागात त्या ते नोकरीला होते. त्यांची साहित्य संपदा जर बघितले, सनातन, अक्करमाशी हे त्यांचं आत्मचरित्र, उद्रे, गावकुसाबाहेरील कथा, दलित आत्मकथा, दलित पॅंथर, दलित प्रेम कविता, हे तुम्हाला त्यांचं काय दिसतं, साहित्य दिसतं. त्यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे, सरस्वती सन्मान पुरस्कार 2020. बघा, एक तुम्हाला रुमाना सिन्हा सहगल दिसतात. रुमाना सिन्हा सहगल यांना कोणता पुरस्कार मिळाला तर नेल्सन मंडेला यांचा मानवतावादी पुरस्कार. नेल्सन मंडेला जागतिक मानवतावादी पुरस्कार ह्या रुमाना सिन्हा सहगल यांना मिळाला आहे. ओके. ह्या कोण आहेत, ह्या सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. कुठल्या, हैदराबाद आंध्र प्रदेशमधल्या. आणि उद्योजिका पण आहेत. ओके. आणि हा पुरस्कार कोण देतो विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमॅटिक मिशन ग्लोबल पीस, म्हणजे ग्लोबल पीस नावाची एक संस्था आहे, ती काय करते, हा मानवतावादी पुरस्कार देते. ठीक. आणि त्यांनी काय केलं आहे, विविध साहित्य आणि नॉन बायोडिग्रेडेबल सामग्रीचा पुनर्वापर करून नाविन्यपूर्ण आणि कार्यात्मक हरित उत्पादन केली. ओके. पर्यावरणाच्या संदर्भात म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे, रुमाना सिन्हा सहगल. बघा, लक्ष द्या, या प्रतिमेत तुम्हाला लेविस किंवा हॅमिल्टन दिसतं. ओके. या हॅमिल्टनने काय केलं आहे, सातवं विजेतेपद F1 रेस तुम्हाला माहीत असेल. ओके. फॉर्म्युला 1 ज्याला रेसिंग म्हणतात, त्यामध्ये सातव्यांदा विश्व विजेतेपद घेतलं आहे. ओके. त्यांचा कोणता खेळ कोणता आहे, म्हणजे सॉरी, त्याचा संघ कोणता आहे, मर्सिडीज हा त्याचा संघ आहे. मर्सिडीज संघाकडून तो खेळतो. ओके. आणि आता तो सातव्यांदा त्याला विश्वविजेतेपद मिळालं आहे. आणि असं विश्वविजेतेपद मिळवणारा तो दुसरा आहे, कारण की याच्या आधी हा विक्रम कोणाच्या नावावर आहे, मायकल शुमाकर. मायकल शुमाकर यांना 7 वेळा विश्वविजेतेपद आणि आता लेविस हॅमिल्टन तुम्हाला दिसतो. कधी कधी 2008, 2014, 2015, 2017, 18, 19, 20, लक्ष द्या, 17 ते 20 पासून तो कंटिन्युअसली F1 चॅम्पियनशिप जिंकत आहे मर्सिडीज संघाकडून. ओके. हां. आणि मायकल शुमाकर जर बघितलं तुम्हाला तर जर्मन Formula 1 ड्रायव्हर आहे. F1 ज्या रेसेस असतात, ठीक आहे, त्याचा तो आहे. बघा, मायकल कॉलिन्स तुम्हाला माहिती आहे, चंद्रावर माणसाने जे पहिलं पाऊल ठेवलं होतं, नील आर्मस्ट्रॉंग असतील त्याच्यात, तेव्हा तिथे त्यांना ज्याला बॅकडोर सपोर्ट आपण म्हणतो, पडद्यामागचा कलाकार, म्हणजे त्या मिशनमध्ये कमांड मॉड्यूलचे पायलट होते. ओके. कोण, बघा आता ते न्यूजमध्ये तुम्हाला कळेलच, मायकल कॉलिन्स हे अमेरिकन अंतराळवीर होते. ठीक आहे. जेव्हा माणसाने पहिल्यांदा चंद्रावर पाय ठेवला त्या मोहिमेमध्ये त्यांचा काय होता, समावेश होता. ते Apollo 11 कमांड मॉड्यूलचे पायलट आहेत. Apollo 11 कमांड मॉड्यूलचे पायलट होते. ठीक आहे. आणि 20 जुलै 1969 जेव्हा बज ऑल्ड्रिन, बघा लक्ष द्या, नील आर्मस्ट्रॉंग, बज ऑल्ड्रिन, नील आर्मस्ट्रॉंग हे जेव्हा चंद्रावर गेले तेव्हा ते तिथे मायकल कॉलिन्स त्यांच्यासोबत होते आणि ते त्या मॉड्यूलचे पायलट होते. ओके. आणि त्यांचं अलीकडे निधन झालं. ठीक आहे. आणि यांचं काय झालं होतं की जेव्हा हे तेव्हा हे चंद्रावर उतरले आणि त्या मॉड्यूलमध्ये जेव्हा पायलट होते तेव्हा हे तिथे भटकले होते. ओके. आणि त्यांचा जो होता संपर्क हा तिथल्या, म्हणजे नासाचं जे मिशन होतं ऑफिससोबत त्यांचा संपर्क तुटला होता, म्हणून त्यांना या मोहिमेत, अपोलो मोहिमेत विसरलेला तिसरा अंतराळवीर म्हणतात. ओके. आणि ते परत येईपर्यंत, म्हणजे त्यांचे सहकारी बज आणि नील हे दोन परत येईपर्यंत ते 21 तास त्या मॉड्यूलमध्ये काय एकटेच होते, म्हणजे फिरत होतं. ठीक आहे. या 21 तासाच्या एकाकी मुक्कामाच्या सर्वात वाईट भाग म्हणजे काय, जेव्हा त्या अंतराळयानाने काय केलं होतं, चंद्राच्या गडद बाजूला प्रदक्षिणा घातली. चंद्राचा जो डार्क भाग, जो पृथ्वी नेहमी तुम्हाला अंधारा दिसतो,
त्याच्या भोवती जेव्हा काय मारली प्रदक्षिणा मारली तेव्हा ते त्या कुपीत एकटेच होते ओके त्या कुपीत एकटे होते आणि त्यांचा काय झाला होता ह्यूस्टन सोबत काय झाला होता संपर्क पण तुटला होता तो त्यांच्यासाठी खूप वाईट होता शन म्हणून त्यांना मोहिमेत विसरलेला तिसरा अंतराळवीर भळकटलेला आणि यांचा आत्मचरित्र कोणता आहे कॅरिंग द फायर कोणता कॅरिंग द फायर हे त्यांचा आत्मचरित्र तुम्हाला तिथे दिसतो ओके त्यांच्याविषयी जर बघितलं त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1930 ला झाला आणि ते एअरफोर्सचे टेस्ट पायलट होते आणि नंतर त्यांची हे बघा इथे प्रतिमा त्यांची दिसतो हे चंद्रावर गेलेले ओके आणि त्यांचा पहिला जो असेल मिशन जेमिनी एक्स होतं ओके आणि शेवटचा अपोलो 11 हे काय होतं त्यांचं मिशन होतं ओके त्यानंतर बघा न्यूझीलंड जो देश आहे याने हवामान आणीबाणी घोषित केली ओके आणि बघा की हवामान आणीबाणी याआधी कोण कोण घोषित केले आहे तर ब्रिटन जगातील सर्वात पहिला देश आहे ज्याने हवामान आणीबाणी घोषित केली होती त्यानंतर आयर्लंड असेल आणि मग बऱ्याच देशांनी आतापर्यंत 18 देशांनी जपान फ्रान्स कॅनडा अशा वेगवेगळ्या देशांनी काय केलं आणीबाणी घोषित केली त्यामध्ये आता अलीकडे न्यूझीलंडनं केली कशासाठी बघा की 2025 पर्यंत जे तिथलं न्यूझीलंडचं सार्वजनिक क्षेत्र आहे ते कार्बन न्यूट्रल करायचं आहे म्हणजे कार्बनचं उत्सर्जन बिलकुल नाहीच्या बरोबर करायचं आहे आपल्याला 2025 पर्यंत न्यूझीलंडला आणि त्यासाठी त्यांनी कोणता कायदा केला तिथे झिरो कार्बन कायदा मग तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं झिरो कार्बन कायदा अलीकडे कोण संमत केला तर तो तुम्हाला दिसतं कोण न्यूझीलंड आणि या कायद्यानुसार 2050 पर्यंत ते शून्य कार्बन उत्सर्जन करणार आहे म्हणजे झिरो कार्बन एमिशन ते करणार आहेत 2050 पर्यंत ओके अलीकडे हवामान आणीबाणी घोषित करणारा देश कोणता तर न्यूझीलंड असेल ओके विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्या बातम्या ह्या सर्व न्यूज आहेत त्या कवर केल्या आता बघा की तुमच्यासाठी एक सूचना आहे जर तुम्हाला या आशयाचा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे हे ॲप डाउनलोड करून घ्या विदर्भ आय एस अकॅडमीचं आणि तिथं तुम्हाला हा कोर्स ओनली 250 रुपीजमध्ये काय अवेलेबल होणार आहे सो थँक्यू सो मच